सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। राहुल गांधींच्या मुंबईत होणाऱ्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारली, इतर पक्षांना परवानगी मिळते मग काँग्रेसला का नाही, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेसाठी शिवाजी पार्कची परवानगी नाकारली आहे। राहुल गांधी यांच्या 1 मार्च रोजी होणाऱ्या सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता, पण हा अर्ज फेटाळला आहे, म्हणून ही सभा MMRDA मैदानावर होणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले। राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता, पण अर्ज फेटाळला असल्याने ही सभा MMRDA मैदानावर होणार आहे। शिवसेना, मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडीला मैदान मिळते, पण राहुल गांधींसाठी सरकार परवानगी देत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे। राहुल गांधी हे गुजरातमधील कार्यकारिणीसाठी उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर ते महाराष्ट्रात येणार आहेत। त्यांची 1 मार्च रोजी धुळे आणि मुंबईत सभा होणार आहे। मुंबईतील सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची जागा काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली होती, मात्र याची परवानगी काँग्रेसला मिळालेली नाही। सगळ्यांना शिवाजी पार्क सभेसाठी भेटते, मग आम्हाला का मिळत नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?